नमस्कार, मी रुपाली। रुपम रेसिपीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। खूप दिवस झालं चटपटीत असा नाश्ता झाला नव्हता। म्हणून आज विचार केला की असं चटपटीत काहीतरी बनवायचं। फ्रीज उघडला तर वाटाणे सापडले। आता वाटाण्याचा सीझन पण सुरू आहे, मार्केटमध्ये छान फ्रेश वाटाणे मिळत आहेत। ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली, म्हणून आज बनवूया खुसखुशीत अशी मटारची कचोरी। कचोरी बनवण्यासाठी प्रथम आपण कणिक तयार करून घेऊया। त्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचंय, थोडासा ओवा, 4 चमचे साजूक तूप घालायचंय, थोडंसं मी काळं मीठ घालणार आहे। आता हे मिक्स करूया। तूप कमी वाटतंय मला, कारण मोहन घालताना ज्यावेळेस आपण मैदा असा सर्व मिक्स करून घेतो त्यावेळेस असं मैद्याचा असा गोळा तयार झालेला पाहिजे, असं थोडंसं ओलसर मैदा झालेला पाहिजे। तर अजून तूप लागणार आहे आपल्याला, मी अजून तूप घालणार आहे। अशा प्रकारे पीठ तयार झालेलं पाहिजे की आपण जर असे त्याचा लाडू तयार केला तसा लाडू बांधला गेला पाहिजे। खूप पण ओलं पण नाही आणि खूप पण सुक्कं नाही, अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे। आणि मग आता त्यामध्ये पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचे। थोडं थोडंच पाणी घालायचे। पीठ आपलं छान मळून झालेलं आहे। आता एक 10 ते 15 मिनिट आपण ठेवून द्यायचंय। पीठ मळताना खूप पण घट्ट पीठ मळायचं नाही आणि खूप पण पातळ नाही मळायचंय, मीडियममध्ये पीठ मळून ठेवायचंय। झाकण ठेवून 15 मिनिट ठेवून देऊया। चोरीचं सारण तयार करायचंय, त्यासाठी मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। मी 2 कप वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत, ते थोडेसे मला भाजून घ्यायचे आहेत। मी वाटाणे भाजून घेते, त्याचं कारण की जे वाटाण्यातलं जे मॉइश्चर असतं ते वाटाणे भाजून घेतल्यामुळे कमी होतं आणि ज्यावेळेस आपण कचोरीचा मसाला तयार करतो त्यावेळेस पटकन होतो आणि कचोरी अशी आपली वाटाणे भाजून घेतल्यामुळे छान खमंग लागते। आता आपले वाटाणे भाजून झालेले आहेत, आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्याला वाटून घेऊया। थोडं थंड होऊन देऊया आणि मग वाटून घेऊया। आता आपण एका खलबत्त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप कुटून घेऊया। खूप पण बारीक कुटायचं नाहीये, जाडसरच ठेवायचंय। आता आपण वाटाणे वाटून घेतलेले आहेत। एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल, थोडीशी वाटलेली मिरची आपल्या चवीनुसार घालायची आहे, किसलेलं 1 इंच आलेलं घेतलेलं आहे मी आणि कुटलेला मसाला आणि हे वाटलेले वाटाण्याचे दाणे छान परतून घेऊया। त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं काळं मीठ, मिरी पावडर आणि आता हे पण छान परतून घेऊया। आपण वाटाणे वाटून घेतल्यामुळे आपल्याला मसाला तयार करायला खूप वेळ लागलेला नाही आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा चाट मसाला, थोडासा लिंबाचा रस। मसाला तयार झालेला आहे, आता आपण हिरवी चटणी बनवायला घेऊया। त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 इंच आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 भाग कोथिंबीर तर आपण 2 भाग पुदिन्याचे घेणार आहोत, थोडंसं चवीनुसार मीठ। बर्फ घालणार आहे मी, बर्फ घातल्यामुळे आपल्या चटणीचा हिरवा कलर छान राहतो। आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण चिंचेची चटणी तयार करायला घेऊया।
त्यासाठी मी चिंच गूळ आणि खजूर एक 2-3 तास भिजत ठेवलेली होती. आता त्याला छान शिजून घेऊया. त्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ आणि छान शिजून घेऊया. शिजल्यानंतर आपण आता याला गाळून घ्यायचं आहे. आपली चिंचेची चटणी पण छान तयार झालेली आहे. आता आपण कचोरी तयार करायला घेऊया. पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे. आता ह्याचे एक सारखे गोळे तयार करून घेऊया. आपल्याला जेवढी आकाराची कचोरी हवी तेवढ्या आकाराचे आपण गोळे तयार करूया. गोळे तयार झालेले आहेत. आपण आता सारणाचे गोळे तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालणार आहे 1 वाटी, छोटीशी आणि कोथिंबीर. एवढे गोळे मी तयार करणार आहे. आपण जो पिठाचा गोळा तयार केलेला आहे त्याच्यापेक्षा निम्मा गोळा आपण सारणाचा तयार करणार आहोत. आपण कचोरी तयार करायला घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया. कचोरी तळायला सोडायच्या अगोदर आपण एकदा चेक करूया की आपलं तेल किती गरम झालेलं आहे. आपलं तेल बरोबर गरम झालेलं आहे. आता आपण कचोरी सोडूया. मीडियम आचेवरच कचोरी तळून घ्यायची असतात आणि तेल खूप जास्त गरम होऊन द्यायचं नसतं. त्यावेळेस आपल्याला कचोरी तेलामध्ये सोडायची असतं आणि एक साईड पूर्ण तळून झाल्यावरतीच आपल्याला दुसरी साईड पलटी करून तळायची आहे. आणि कचोरीला आता अजिबात हात लावायचं नाही, ते ऑटोमॅटिक वरती फुलून वरती येतात. फक्त त्याला आपण वरनी थोडं थोडं तेल असं सोडत आता आपण दोन्ही साईडनी एकदम लाल होईपर्यंत कचोरी तळून घेऊया. आता आपण कचोरी हलवली तरी चालते, आता काही प्रॉब्लेम नाही. अशाच प्रकारे सर्व कचोरी तळून घेऊया. माझ्या मटार कचोरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.